मंडळी, खुसखुशीत विनोदाचा भेळभत्ता घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाची आंबट गोड चटणी बनवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं स्वागत करूया. गोड गप्पा मारत त्यांना कौतुकाचे गोलगप्पे देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड बिंदास्त अँड ब्युटिफुल सईत आम्हाडकर. खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, आयुष्यातून कट झालेली बायको कटआउटच्या रूपात पुन्हा समोर आली तर मग बघूया काय धमाल होते ते. हीच धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. कॉन्ग्रॅच्युलेशन. ए वचन इकडे, मी तुझ्या बायाचा असं करशील मला. अरुण कशाला चिडताव आहे ग बसा. येड आहे का तू? सॉरी काका. बायाचा भान ठेवशील का नाही तुम्हाला? बाई सांग त्याला. हो हो तसाच आहे तो. या मी एनर्जी आहे त्याची. मग ती एनर्जी कुठं वापरायची त्याला कळत नाही. अच्छा अभिनंदन व्याई. अभिनंदन. अभिनंदन काय झालं आज? आपण एकमेकाचं सोयर झालो याच्याबद्दल मला फार आनंद झालेला आहे. हो ना हो, म्हणजे मन पण लय आनंद झालं. म्हणजे पहिल्यांदाच असं घडलंय की तुम्ही आल्याने मला असं जामच आपुलकी वाटते. माझ्याबद्दल म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असं काय मन कळत नाही की म्हणजे पोरीला मी पसंत करण्यापेक्षा मी तुम्हालाच पसंत केलं असं म्हणावं. मी पण नाही, म्हणजे यांच्याकडे पहिल्यांदा बघितला ना तेव्हा मला ई असं झाला होता. पण नाही, नीट निरकून बघितला ना तेव्हा असं जाणवला यांनी पोरीवर चांगले संस्कार केले. म्हणजे काय चांगले? हो ना, म्हणजे काय मी अगदी काटेरी फणसासारखा आहे का? आतमध्ये रस काय माझ्या चेहऱ्यात ना एक प्यातो असा आहे. म्हणजे मस्त माझ्या चेहऱ्यात एक जादू आहे. एक माझ्याकडे ना मी प्रत्येकाला हवा असा वाटतो. प्रत्येकाला ना पप्पी घ्यावीशिवाय. लांदण पोरांना, लांदण पोरांना काही शेवटी देवाची करणी, दुसरं काय हो. आता देव एखाद्याला एवढा राजबिंड का बनवतो ते मला कळले. खरं म्हणजे बाबा सलाम देवाच्या कार्याला. पण आता अंगठी घालून घेऊया का? कसं आहे आमचा माल तुमच्याकडे गेलाय पण तुमचा माल अजून इकडे आला नाहीये. शर्मेश बघितलं काय पोराला किती घाई झाली माहिती? ही अंगठी घाल बघू. पटकन सुनाची डब्बी आहे. ताई पोरी. ताई तेरे आखो मे आसू के कतरी कुताई. तू रेडतेस कशाला सांगशील का? काय रे बाबा, आनंदाचा क्षण आहे. माझा साखरपुडा आहे. होय ना बाय, सगळे आहे तिथे. आई नाही आहे ना? संस्कार बघितले स्टोरीवर. आई असायला हवी होती आज. हो हो, मला पण तसंच वाटतंय. तीन चार वर्ष थांबली असतीस तर तुला नवीन आई आणली असती मी. पण आज आई नाही आहे. हाच ती नाही, मला सुद्धा तिची लय उणीव भासते. उणीव बाबा? हा उणीव भासते मला, लय उणीव भासते. नाही तू रो नको. तुम्ही सांगितलं होतं की नाही साखरपुड्याला मी आई आणणार म्हणून? आई आणणार म्हणून? आई आणणार म्हणतर आई आणणार म्हणजे पुढे बंद. कुठून पुढे बंद कर? आई आई आईला घेऊन येणार आहेस तू? तुझे बंद कर आधी. आई येईल. आई येईल. अरे काय कुठून काय आई आणणार का? आली आली सब आई आली का? नाही 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 सर, नाही का सरप्राईज. अरे बाबा हॅलो हॅलो हॅलो, आई पुट्ट्याची आहे. बरा आज मला खरंच अभिमान वाटतोय तू माझा पोरगा असल्याचा. वा थँक्यू बाबा थँक्यू. किती एनर्जी काढशील रे.
मला पण बघायचंय. मिनी पण बघते विन बाई कशा दिसायचं ते. चासला मोरे विन बाई एकदम तुमच्या सारख्या दिसायच्या. नाही कुणीतरी म्हटलेलं आहे ना म्हणजे बरीच वर्ष संसार झाली की नवरा बायको सारखी दिसतात. काय समजली हो काय. अरे देवा मन मन बघू बघा ना बघा ना. ही प्रभा ना. हो प्रभा मोरी माझी बायको. तुम्ही हिला ओळखता. वलखता. मी हिला चांगलीच वलखतो. ही प्रभा मोरी आता झाली. ही आधीची प्रभा टिचकुली असल्यापासून मी तिला ओळखतोय. काका तुम्ही खरंच ओळखता माझ्या. आधीपासून ओळखता. आधीपासून ओळखतोय मी हिला. बाबा मी बोलले होते ना आई आपल्यावर लक्ष ठेवणे म्हणून. हो ना. आईनेच कदाचित यांची निवड केली असेल माझ्यासाठी. मा तुम्ही अपेक्षा मिळू मा. अरे इकडे आहे मा. पण काय हो अरुण इकडे या बसा जरा. मन सांगा तुम्ही या विहीन बाईना आधीपासून वलखता काय. वलखतो. आधीपासून वलखतो. कसं काय. ह्या बाईच्या पोरीला सून म्हणून मी माझ्या घरी नेणारच नाही. काय हो अरुण. बाबा काय झालं. काय काय झालं व्याही. काय झालं. अरे व्याही व्याही कसल्या व्याही बी. आता सगळं विचारा. मी काय म्हणतो पहिली अंगठी काढा का ना आपल्या घरी. चला हे लग्न. अरुण अरुण असं झालंय काय मला नीट सांग. काय झालं सांगतो. मला सांगा. ही डुक्करवाडीची ना. हो डुक्करवाडीची. मी पण डुक्करवाडीतच राहत होतो. होय काय. हा म्हणजे आम्ही दोघं पण एका शाळेत होतो. तेव्हा म्हणजे आम्ही बालमित्रच होतो लहानपणी. ही माझ्या मागच्या बेंचवर बसायची ना बोर खायची ना त्या बिया माझ्या मागच्या खिशात टाकायची. बाबा तुमच्या खिशात बिया टाकायची म्हणून माझं लग्न मोडताय तुम्ही. अरे एवढंच नाही. ती माझ्या बेंचवर कर्कटक असं उभं ठेवायची. मग मी बसलो. मग कर्कटकाने स्वतःचा मार्ग स्वतःच शोधला. नाही नाही बरोबर आहे. अरे हो होती होतीच तशी खोड कर. बाबा तुम्ही पण काय आईला. आईला म्हणजे हो खाट्याला मिश्किल कर ना. काय समजलं. त्या काली मी कसा एकदम रुबाबदार माणूस. खरं म्हणजे माझी काय इच्छा होती मला बोल्ड आणि ब्युटिफुल बायको मिळावी. पण मला कसा खट्ट्याला आणि मिश्किलवर समाधान मानावं लागलं. बाबा तुमचं काय मध्ये मध्ये ते माझ्या आईला काय बोलतात. अरुण तुम्ही शांत. आज आनंदाचा दिवस आहे. पोरांचा साखर पुडा आहे आणि लहानपणी सगळे खोडकर असतात. विहीन बाई पण खोडकर होत्या. आता लहानपणीचं विसरा. अरे लहानपणीचं विसरेन पण मोठ्यापणी पण हिने काय काय केलं तुम्हाला काय माहिती. काय काय केलं. अरे तिचा तो मित्र बंड्या आणि तिने मला लय फसवला नाही. बंड्या म्हणजे शिर गोपी करतोच ना. तो मानलेला भाऊ तिचा. बंड्या बाबा आपण लहान असताना आपला चॉकलेट द्यावं चॉकलेट. तू बंड्या एक नंबर मस्त. त्या बंड्याला पण मामा बनवला तिने. हे दोघं मिळून मला मामा बनवायचे. कसं काय. तू मला सांगतो त्या टायमाला म्हणजे मी तसा फारच हुशार विद्यार्थी. काय मी सतत अभ्यास करायचो. ही यायचे मला सांगायची. अरुण अरुण म्हणजे तिकडे ना खूपच दुष्काळ पडलेला आहे. तिकडे खूपच प्रॉब्लेम झालेला आहे. लोकांच्या खाण्यापिण्याचे हाल झालेले आहेत. तर त्यांना ना काहीतरी मदत करायला पाहिजे. तू सगळीकडे वर्गणी काढ आणि ती आपल्याकडे घेऊन आपण दुष्काळग्रस्ताला मदत करू. मग मी आपला इमोशनल व्हायचो. चालत चालत आजच्या पंचकृषीत जाऊन मी सगळे पैसे गोला करायचो आणि हिला आणून द्यायचो. ही आणि बंड्या लोणावल्याला फिरायला जायचे. बरे लोणावली करायचं मला काही वाटायचं नाही. पण येताना मला चिक्की पण आणायचं नाही वाचार. कसं आहे माहिती आहे ती एक नंबरची झोलर होती का ना. आता तुला काय सांगू बाला. तिने ना मला बऱ्याच वेळा गंडवलेला आहे. हो काय झालं. एकदा ती मला म्हणाली की आपल्या सुखी संसारासाठी मी एमएस जेव्हा नवज बोलले की मी उलट्या पायाने चालत चालत तुझ्या मंदिरात ये. मला नंतर कळलं ही एक महिना गोव्यात होती. गोव्यात होती. घरी आले विचारलं तिला तर ती काय म्हणाली. मी उलट्या पायाने चालत चालत गेले ना तर रस्ता चुकून गोव्यात पोहोचली. बघितलं एवढी खोटारडी. पण कसं आहे संसार म्हटला की ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट आल्याच का नाही. मोरे तुम्हाला विहीन बाईनी लय त्रास दिला ना. नाही तुमचं दुःख मी समजू शकते पण दुःख हलकं करू शकत नाही. पण माझा आधार आया तुम्हाला. तू
काय झालं? तिने माझ्याबद्दल काय वागले तुला कळत नाही का? त्यांना कुठं आधार देतेस? नवऱ्याला आधार द्यायला पाहिजे ना. पण काका एवढं काय केलं? माझ्या काय केलंय? माझं पोरगी मन रेशनिंगच्या लाईनीत उभं राहून त्या बंडाबरोबर ती फिरायला जायची. रेशन वाला मला 1 लिटर घातलेट जास्त द्यायचा, तो म्हणायचा प्रभाला दे. अरे वा. कुल्पी वाला 2 कुल्पी द्यायचा, 1 कुल्पी प्रभाला दे. डॉक्टर कड गेलो तर डॉक्टरने 2 पिशव्यांच्या गोळ्या दिल्या, 1 गोळीची पिशवी त्या प्रभाला दे. सगळीकडे हिच गुलू 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 चालायचं. एक मिनिट काका, पुरे झाला आता तुमचं? बस झालं. माझ्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे अजिबात उडवायचं नाही. तुझी आई होतीच तशी, फोन काय करणार ना? तुला सांगतो, तुला गंमत वाटेल, तुला सांगतो, सिलेंडर वाल्याशी ना चॅटिंग करताना मी एकदा तिला पकडला होता. सिलेंडर वाल्याशी मला बैलो, तिने लगेच फोन ठेवला. आता तिचा फोन ती ठेवणार का नाही? पण मी पण काय, मी पण फार लपडेबाज माणूस होतो का नाही त्या म्हणजे मी फारच लपडेबाज. त्याच्यामुळे कसं, माझं तिला माहिती होतं, तिचं मला माहिती होतं, आमच्या दोघांची ऍडजस्टमेंट चांगली होती का नाही. काय झालं म्हणजे, एक दिवस आम्ही एकामेकाला रंग्यात पकडलेलं आणि मग आपलं 2 मिनिटं एकामेकडे बघित बसलेलं लबाड. त्याच्यानंतर आम्ही ठरलं भार काय लपडी भार करायची नाही. ते असं आमचा दोघांचा बॉन्डिंग होता का नाही. ते काही सांगता तुमचं सिच्युएशनशिप काय म्हणतो बघा. सिच्युएशन ते आता आलं, ते आम्ही तेव्हा केलेलं होतं का नाही. मोरे तुम्ही लयच मोकळ्या स्वभावाचे आया. म्हणजे बायकोला एवढं स्वातंत्र्य देणारा पुरुष मी आतापर्यंत बघितलेलाच नाही आहे. खरंच तुम्ही ग्रेट आहे, एक नंबर ग्रेट आहे. पण वीन बाई तुमच्याशी असं वागायला नाही पाहिजे. अरे माझ्याशी वागले त्याचं काय तुला? तू काय तुझं चाललंय तुझं? नाही नाही तसं नाही. तिच्याबद्दल बोलतो, माझ्याशी ती कशी वागली ते तुला कळत नाही काय? ओ बाप, बसा तुम्ही. तुमच्याशी कशी वागली याच्याशी मला देणं घेणं नाही. ही तशी नाहीये, मला याच्याशी लग्न करायचंय, अशी मुलगी मला परत नाही मिळणार बाबा. अरे बाला, पेरूच्या झाडाला पेरूच लागतात. ती तशीच होते, ही पण तशीच असणार. एक्सक्यूज मी, माझ्या आईला तुम्ही पेरू बोलायचं ना? माझी आई म्हणजे ममता का पुतला, ती ममता का पुतला. अच्छा फलकट पुतला तू वाजवून ना बसा. अरे हात चुकून पेरूचं झाडात चिकू आलाय. ममता का पुतला बरोबर आहे, पण तुला माहितीये, अरे तू ना तुझ्या आईशीला ना कधीच आवडायचंच नाही. नाही काय झालं, तू जन्माला जेव्हा आलास ना तेव्हा तुला असा उचलून घेतला नव्हता. बाळा बघ, बाळा बघ, हा आईकडे बघ, तर तू असं तिला जीव दाखवलीस. तो राग तिच्या डोक्यात होता, जाम खसकली होती. तू अजिबात तू आवडायचंच नाही तिला. मग प्लॅस्टिकवर लसूण घेतात, तसा ना लसूण वाईला तुला द्यायला गेली होती. परत त्या अरुण कदम सारखं करायचं नाही. अरुण कदम आता कळतंय, अरुण कदम हा वासाळा हा येतो. फार म्हणजे अशी म्हणजे चांगल्या स्वभावाची ती, निर्बल अशी हलवी होती का नाही ती. हलवी 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 कुठली? ती लहान असताना ना शाळेच्या माग टाकीजवळ जायची ना, बिड्या फुकायची. सगळ्या पोरांना जमा करायची ना, बिड्या फुकायची. माहितीये काय, एक नंबरची छंदी होती ती. बस झालं काका, बस झालं. माझ्या आई बद्दल खूप बोलताय तुम्ही. तुम्ही ना जरा लक्षात घ्या, ती कशी पण असू दे, शिवा तशी नाहीये. मी मनापासून तेच सांगतोय, मला तिच्याशी लग्न तर करू दे. अरे तुम्हाला कळत कसं नाही, ती बाई माझ्याशी कसं वागवते त्याचं तुम्हाला काहीच म्हटलेलं नाही. बाबा तुम्हाला जगातले सगळे गंडवतात. तुम्हाला जन्माला घालताना देव मजा करत होता माहितीये का? व्याई व्याई असं करू नका, असं करू नका. काय लग्न म्हणलं आता व्यवस्थित सगळं चाललं. आता तुमच्या पोरग्याला माझी पोरगी आवडली, माझ्या पोरगीला तुमची पोरगा आवडलाय. फक्त प्रॉब्लेम काय झालंय, ह्या कटआउट मुली काय, हा कटआउट आहे का? ही जी बाई आहे ना, जिथं जाईल तिकडे राडा घातील ह्या बाईने. त्याच्यामुळे हा आधी कटआउट फेकून त्या बघा सगळं सुरळीत होईल. काय समजलं बाबा? ऐकून घ्या, हा ती जबाबदारी मी घेतो. आई तू मला देऊन लसूण घेणार होतीस ना, आता मी तुला दोन कोकम घेतो. तुम्ही तर तुम्ही स्किट तर स्किट, पण आम्हाला ती कटआउट मधली प्रभा पण जाम आवडली. भन्नाट झाला परफॉर्मन्स, मस्त सही, व्हेरी नाईस परफॉर्मन्स. श्रमेश, प्रत्येक प्रहसनात
हिच्यापेक्षा चांगली मुलगी नाही मिळणार, लगेच लग्न करा, हे जे असतं ना ते खूप अजब आहे. आणि ते तू खूप छान काय म्हणूया पेश करतोस, टीमवर्क मस्त होतं. मँडी कॅरेक्टर वेगळंच होतं तुझं, आवडलं मला. अरुंडा नेहमीप्रमाणे खूप भारी एनर्जी. मला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन प्रभाला भेटायचं आहे, तर त्याची काय सोय होऊ शकते का? तर प्लीज बघा. आणि मला असंही वाटतं की एका रिलेशनशिपमध्ये येऊन टी टी एम एम करणं एक वेळ सोपं आहे, म्हणजे तू तुझं मी माझं, पण त्या रिलेशनशिपमध्ये येऊन ती कमिटमेंटला आपलंसं करणं आणि ती निभावणं हे जास्त अवघड आहे असं मला वाटतं. आणि आपला कल अवघड गोष्टींकडे असावा असंही मला वाटतं. धन्यवाद. बाकी भारी परफॉर्मन्सेस, छान छान परफॉर्मन्सेस देत राहा. बाकी आम्ही सगळे आहोतच तुम्हाला आधार द्यायला. थँक्यू. मंडळी, आज तुझा कट्टावर पुन्हा एकदा रंगणार आहे एक विशेष मुलाखत आणि सोबतीला आहे खास विषय. चला बघूया या विषयाची फोडणी, या मुलाखतीला हास्याचा तडका कसा लावते तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य सत्राचे अतरंगी कलाकार. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एम एच जे विनाकारण न्यूज मध्ये. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज, आम्ही आहोत एम एच जे विनाकारण न्यूज. एम एच जे विनाकारण न्यूज प्रस्तुत तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर फक्त लंडन बघितले. चित्तनंदन काम नाही, हल्लीच मी माझ्या फॅमिली सोबत लंडनला गेलो होतो आणि तिथं फक्त लंडन बघितलं, त्यामुळे मी म्हटलं सांगावं, हरकत नाही. तर मी चित्तनंदन कांबळे आणि आज आपल्या सोबत आपली लाडकी अँकर पर्णिका सुद्धा आहे. नमस्कार. आणि त्याच सोबत आपल्या बरोबर आहेत आपले लाडके पत्रकार मित्र मैत्रीण. एकदा जोरदार टाळ्यात त्यांच्यासाठी सुद्धा. मंडळी, तुम्हाला ठाऊकच आहे आपण आपल्या या कट्ट्यावर वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो. काय पर्णिका? मी मस्त सर, तुम्ही कसे आहात? नाही पर्णिका, ख्याली खुशाली नाही विचारली, कार्यक्रमाबद्दल काय सांगशील पर्णिका? काय पर्णिका? अगदी अगदी, तुमचाच खरं मीच चुकले. तर आज जो आपला मुलाखतीचा कार्यक्रम आहे, तुझा तबला प्रस्तुत माझा डग्गा. नाही नाही पर्णिका, गल्लत होतीये. एम एच जे विनाकारण न्यूज प्रस्तुत तुझा कट्टा. माफ करा, त्याचं काय झालं, कालच मी माझ्या कुटुंबासोबत तबला डग्याच्या कार्यक्रमाला गेले होते, तर त्याच्यामुळे माझ्याकडनं चुकून ते मी बोलून गेले, पण माफ करा. पण अत्यंत सुंदर असा कार्यक्रम होता. हा जो कार्यक्रम होता तिथे अनेक मोठे मोठे गायक सुद्धा आले होते. गायकाची नावं आठवत नाही. पण हा जो कार्यक्रम लागला तो वांद्रे येथील रंगभवन येथे, वांद्रे स्टेशन पूर्व इथे जर तुम्ही गेलात तर 457 नंबरची बस पकडायची. कंडक्टरला म्हणायचं, कंडक्टर 2 रंग भवन द्या. समजा कुटुंबात दोघ जण असतील तर म्हणायचं, वांद्रे पूर्व स्टेशन. म्हणजे कसं कळेल आम्हाला असं? वांद्रे स्टेशन पूर्व येथून 457 नंबरची बस पकडायची. एक मिनिट, एक मिनिट जरा, रंगभवनला कसं जायचं ह्याची माहिती कशाला देत आहे? नाही बरोबर आहे, कार्यक्रम आपला वेगळा आहे. बरोबर पर्णिका, लक्षात घ्या आपला कार्यक्रम वेगळा आहे, त्याच्याबद्दल बोला. आपला जो कार्यक्रम आहे तुझा कट्टा याच्याबद्दल बोला पर्णिका. आपले जे मान्यवर इथं पाहुणे आलेले आहेत त्यांच्याविषयी काहीतरी सांगा. चुकले चुकले. तर आपला हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमात आज इथे जे सेलिब्रिटी आलेले आहेत ते आपल्या इथे येण्यासाठी 24 तास हपापलेले असतात. नाही मी हपापलेलो होतो का? नाही मी एकदाही फोन केला का तुम्हाला? उलट तुम्हीच मला फोन करता 11 hours अडीचला फोन केला रात्री. नाही बरोबर, काय झालेलं आहे त्यांच्या जरा शब्दांमध्ये गल्लत झालेली आहे. त्यांना म्हणायचं होतं की आपल्याकडे जे सेलिब्रिटी आलेले आहेत ते उत्सुक आहेत असं त्यांना म्हणायचं. उत्सुक हा असा शब्द. काय पर्णिका? मी मस्त सर, तुम्ही कसे आहात? नाही पर्णिका, परत परत तेच होत आहे. काय पर्णिका म्हटल्यावर हाऊ आर यू या भावनेनं नाही विचारलंय मी. काय पर्णिका म्हटल्यानंतर काय सांगशील पर्णिका या भावनेनं विचारलंय. अगं बाई, चुकले चुकले, मी परतच चुकले. झालं आता काय आलं, मी येऊन आता बराच वेळ झालेला आहे. माझ्याबद्दल जरा प्रश्न पटापटा विचारून घ्या. कारण काय नाही, दरवेळेला कोणीतरी दुसरं असतं माझ्याबरोबर आणि मग फोकस सगळा तिकडे हलतो
आणि मग माझे फॅन्स म्हणतात की अरे काहीच दिसलं नाही तुझ्याबद्दल, असं होतं ना, तर मी आलोय तर पटपट मला विचारून घ्या. नाही हरकत नाही, मंडळी लक्षात घ्या, प्रेक्षकांनी लक्षात घ्या, आज आपल्याकडे इथं गानक्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, पंडित सुमारिया चौगुलिया. नमस्कार नमस्कार. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी वाजवा. तर हे जे पंडित गानपोपट सुमारिया चौगुले आहेत, हे आहेतच आहेत, पण त्याचबरोबर आजचा एक वेगळा दिवस आहे, हा एक खासियत आहे या दिवसाची. ती खासियत म्हणजे आज जागतिक कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिन आहे आणि जगभरात हा साजरा केला जातो. आपण सुद्धा आपली वाहिनी अशा सामाजिक कार्यात आणि कर्तव्यात कुठलीही कसूर कधीच ठेवत नाही, तर त्यामुळे आपण सुद्धा हा इथं साजरा करणार आहोत. नका बोलू, मध्ये डिस्टर्ब होत आहे, नाही नका बोलू. तर लक्षात घ्या, आज गानक्षेत्रातलं हे मोठं नाव सुमारिया चौगुलिया आणि जागतिक कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिन, असा दोघांचा मिलाप करून आपण ते साजरा करणार आहोत. पर्णिका. पंडितजी मला सांगा, विचारला का यांनी प्रश्न? सांगा काय सांगू काय, पण मला कळत नाही प्रश्न, मला पटकन हे होत नाहीये. पर्णिका पुन्हा गल्लत होतीये. लक्षात घ्या, सांगा आणि सांगा, याच्यामध्ये एक बारीक प्रश्न यायला. हा, तर तो आलेला नाही, तर म्हटलं मी ऐकल्या वाटत नाही. गणले ग बाई, गणले, खूपच गणले. तर पंडितजी, मला तुम्हाला एक छान असा प्रश्न विचारायचा आहे, की म्हणजे तुम्ही गाताय वर्ष अनेक. हो, अनेक वर्ष गेली. तर मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला बालपणी कधी कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करायला लागला का? हे मला प्रश्नच नाही कळलाय, म्हणजे तुमचा म्हणजे अत्यंत साधा प्रश्न आहे, पण पर्णिका वा काय प्रश्न विचारलाय. स्वा, धन्यवाद सर. तिच्या प्रश्नाचा मतीचा अर्थ हा आहे की लहानपणी कधी तुमच्या वडिलांनी तुम्हाला बेनलईच खरकट गात म्हणून तुडवलंय का? असं काय मला करतील, मी लहानपणी उत्तम गायचो. मग मोठेपणी काय झालं? मोठेपणी सुद्धा मी उत्तम गातो, पण हा प्रश्न असं मला विचारता येते? म्हणजे साधा प्रश्न आहे, कन्फ्यूज होऊ नका. लक्षात घ्या, या अर्थाचं विचारतोय की समजा तुम्ही कधी रियाजाला बसलात. होय, बसलो. आणि तुमची एखादी सम चुकली, एखादा सूर चुकीचा लागला, म्हणून वडिलांनी अडकित फेकून टकलं फोडलंय का? काय प्रश्न आहेत, मला हे कळत नाहीये. तुम्ही हे फोडलंय का, ते फोडलंय का, हे कसे प्रश्न? तुम्ही गाण्याबद्दल मला विचारा ना प्रश्न, हे प्रश्न काय विचारताय मला, मला हेच कळत नाही. कौटुंबिक हिंसाचार आणि तुमचं गाणं, असं आपण मिलाप साधलेला आहे, त्यामुळे. अरे पण नका ना मिलाप साधू, मला मान्य आहे, आय हॅव ड्यू रिस्पेक्ट, की बाबा एक कौटुंबिक हिंसाचार चुकीचा असतो वगैरे, पण मी काय त्याचं दोघांचा करून भलताच काहीतरी अर्थ येतो ना बाहेर त्याच्यातून, तर वेगळा प्रश्न आहे, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत की नाही. गाण्याबद्दल तुम्ही प्रश्न विचार, हरकत नाही, आपण पुढे जाऊया. गाण्याबद्दल प्रश्न हवेत तर पत्रकार मित्र मैत्रिणींकडे जाऊया, त्यांच्याकडे काही प्रश्न आहेत का? नमस्कार. विचारू देता. ओके सर. पंडितजी, तुम्ही गेली किती वर्ष गायन करताय? अरे बापरे, मी जवळजवळ गेली 20-22 वर्ष गायन क्षेत्रात आहे मी. पंडितजी, तुमच्या पत्नीनं कधी तुम्हाला बेदम मारहाण केली? माझी बायको का बेदम मारण करेल, का कुणाची बायको कुणाला बेदम मारण करेल मला सांगा बघू. म्हणजे हाताच्या कोपऱ्यानं खुबा मारणे, किंवा हाताचं बोट घेऊन असं मागं वळवणे, दात वगैरे तोडले, असं काही कधी? असं का मला करेल ती? नाही, होऊ शकत पंडितजी, होऊ शकत, हिंसाचाराला कारण नसत. बघा, ती असते विकृती. तो नाहीये, मला एक कळत नाही, पण माझं जर लग्नच झालेलं नाहीये तर माझी बायको कशी मारेल मला? मग इतरांची बायको तुम्हाला मारते का? अरे इतरांची माझी नाही मारत म्हणून इतरांची मारते, असा कसा अर्थ लावता तुम्ही? मी लग्न केलेलं नाहीये आजपर्यंत, अविवाहित राहिलो आहे, याच्या मागे माझी काही कारण आहे. पंडितजी, मग तुमच्या आई बाबांनी लग्न केलं होतं का? नाही, माझी आई बाहेर जिन्यात गेली आणि मला डाऊनलोड केलं तिने. लिहून काय काय वाटेल ते सांगताय? लिहा लिहा, आणि क्लिकबेटला छापा आहे व्यवस्थित. अरे नका, हो नाही, मी असंच बोललो. तू अहो ऐका, माझं आई वडिलांचं लग्न झाल्याशिवाय माझा जन्म झाला असेल का मला सांगा? हरकत नाही, मला गाण्याबद्दल तुम्ही विचारा. पंडितजी, पंडितजी, प्रश्न आलेला आहे मला गाण्याशी निगडीत प्रश्न विचारायचा. हा बाबा बाबा, असं पाहिजे ना. मी लहानपणापासून गाणं गात आहे आणि मी बऱ्याच मुलाखती तुमच्या पाहत आले. हॅलो, हा बोल ना, बोल ना, बोल 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 बोल. नाही तू 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 बोल ना, बोल बोल बोल. नाही नाही नाही, ते काही चालत राहायचं. तू बोल ना, बोल 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 बोल.
कार्यक्रम सुरू आहे ना? अरे नाही निवांत निवांत नाही, बोल ना, बोल 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 बोल. मुलाखत सुरू होत नाही, त्याचं काय नाही, तू बोल बोल बोल, निवांत निवांत नाही, बराच वेळ तू बोल ना. नाही नाही ना, बोल ना बोल, बोल 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 बोल, तुझ्यासाठी खूप वेळ बोल. तिथून बोलायला चान्सच देत नाही, एकटीच बोलते, बोल 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 बोल, थोडस मध्ये ऐकल्यानंतर. तू बोल तू बोल, माझा कार्यक्रम आहे ना, जरा पंडितजी जरा दोन मिनिटं थांबा जरा. पण माझा कार्यक्रम असतो ना, सतत मध्ये बोलू नका. लक्षात घ्या, एक बाई फोनवर बोलत असताना तिला डिस्टर्ब करणं हा सुद्धा हिंसाचारच आहे. हा नाही हिंसाचार, उगीच पंडितजी जरा मॅनर्स ठेवा, कुणीतरी फोनवर बोलताय पंडितजी. अरे बापरे, सगळं मॅनर्स ठेवा, मॅनर्स ठेवा, ते फोनवर बोलतायत, जरा थांबा. अरे मॅनर्स त्यांना कळले पाहिजे. चालेल चालेल, हा ओके ओके, नेमत्या बाळालाही कळेल, फोन चालू असताना रडू नये, थांबा जरा प्लीज. बाय बाय बाय, ओके ओके, कार्यक्रम सुरू असताना मध्ये. ठीक आहे ठीक आहे, हा पुढच्या सेगमेंटकडे वळूया. लक्षात घ्या, अशी बडबड होतच राहणार आहे मध्ये, पण पुढचा सेगमेंट जो आहे फोनचा, आता आपण प्रेक्षकांशी थेट संवाद साधणार आहोत. नमस्कार काकू, फोनवर फोनवर तर फोन येतील, त्याच्यावरती तुम्ही बोलायचं आहे. अगदीच. पहिला फोन आलेला आहे. हॅलो, नमस्कार, पंडितजी बोलतायत? होई हो बोलतोय, नमस्कार. काय सांगू पंडितजी, नवरा सासू सासरे लय म्हणजे लय तुडवत्या तुम्हाला, पारनाड घ्या हंटायत माझ्या पंडितजी, काय करू सांगा. होई पंडितजी सांगा की काय करू. हा ते ठीक आहे, छान छान गाणं ऐकणार का? तुमचं गाणं घाला चुले गाणं ऐकत आहे. होई काय करू सांगा की परत काहीतरी पंडितजी करा, पंडितजी काहीतरी करा पंडितजी, ह्याच्या असू नका पंडितजी. मी काय करणार आता, काय करणार? अरे लांबण मी बसले, मी स्टुडिओत आहे तिकडे. पंडितजी हसू नका पंडितजी, एक महिला तुमच्याकडे तुमच्याकडे काहीतरी मागतीये, तिच्यावर अत्याचार होतोय, ती हिंसा सऱ्याची बळी आहे, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे पंडितजी. अरे मी लांब बसले नाही ना काय, एका महिलेवर होणार अत्याचार तुम्ही उघड्या डोळ्यांनी सहन करताय पंडितजी. अरे तुम्ही काही बोलत का नाही आज? अहो बोला पंडितजी, करा काहीतरी. अरे मी नाही ना काय करू शकत पंडितजी, मार्गदर्शन करा. मी काय मार्गदर्शन करू, मी बाईंना सांगत. अरे पण मी तज्ञ नाही ना त्यातला. पण आज आपण जो मिलाप साधलेला आहे पंडितजी, गाणं क्षेत्रातलं एक व्यक्तिमत्व आणि कौटुंबिक हिंसाचार विरोधी मार्गदर्शक, तर तुम्ही काय सांगाल? बोला पंडितजी, त्यांना मार्गदर्शन करा. होय पंडितजी बोला की वेल आता बघा, म्हणजे तुमचा नवरा उत्तर, तुमचा नवरा आता तुम्हाला त्रास देतोय, मला असं एवढंच वाटतं की असं काही हे नाही म्हणजे. हा बाबा हा, नाही तर तुम्ही म्हणाल की हा काय बोलला, पण मला असं वाटतं की नवरा जर मारहाण करत असेल तर तुम्ही त्याला चोपा. काय म्हणला तू आत्ता, स्पीकर हितो फोनवर आहे. होय होय, काय म्हणला तू आत्ता, काय माझ्याबद्दल काय अनुभवानु सांगतो बायकोला? बायकोला सांगत तुम्ही थांबा जरा बाजूला, ह्याला हे पुढे आला माझ्या. काय तू तेच आहेस ना गाण्याचा तुटका पोपट, तुटका पोपट माझ्या बायकोला सांगतोयस ना तू, तुझा पत्ता आहे माझ्याकडे, मी तिकडे येतोय, तुला तोडलास मी आज. अरे तोडला सोड. अरे त्याला पत्ता माहितीये हो माझा, त्याला पत्ता माहितीये माझा, मी जातो. नमस्कार पंडितजी, पंडितजी मुलाखत चालू आहे, लक्षात घ्या, एक बेवडा माणूस आहे, त्याला तुम्ही घाबरू नका, काही करणार नाही तो, बसा जाऊ शकतो. दुसरा फोन आलेला आहे, फोन घ्या फोन घ्या पंडितजी. हॅलो नमस्कार, तुझ्या तुझ्या बीएने फोन कट केला सर. नाही नाही फोन नाही कट केला, फोन कट माहित सारखा. अरे मला ऐक ऐका काय, लक्षात घ्या, एवढा माणूस आहे तो काही करणार नाही, त्याला घर माहितीये. तुमचा फोन येतोय, घ्या फोन घ्या. हॅलो, सगळे नंबर आहे तुझं माझ्याकडे. अरे अरे अरे, सगळे नंबर माहित आहेत मला, हरकत नाही. अहो तो घरी येईल सांगतो. तुमचा फोन आहे का? नाही. अरे बापरे. हॅलो, ते स्पीकर टाकतो. त्या बाईच्या नवऱ्याचा फोन आला, स्पीकरवर जरा बोला. कुठं पण शिरूर बिर्या वाढवून तोडला पोहोच. अरे कट करणार फोन, कट करणार. अरे बाबा सगळीकडे नंबर येतात. हे बाबा तो वाटला बेल माझी. हॅलो, ओ त्या बाईच्या नवऱ्याचा फोन आहे, घेता की स्किट संपवू? स्किट संपव रे, स्किट संपव, स्किट संपव. वा वा वा, तुमच्याकडे
कट्टर आज खूप मजा आली, मस्त परफॉर्मन्स. हा सर रसिक प्रसादा, ऍक्च्युली हा खर तर तुझा कट्टा आहे सावत्या, कारण इथले सगळ्यांचे नंबर तुझ्याकडे, त्यामुळे हा खर तर तुझा कट्टा आहे. हा कोण माणूस आहे जगातल्या सगळ्यांचे नंबर याच्याकडे आहेत? मस्त होती कॉन्सेप्ट आणि मधली मधली कॅरेक्टर्स चेतनाचं पण मस्त होतं. आणि परणिका खूप दिवसांनी दिसली, सुमार्या खूप दिवसांनी दिसलं, दोघांनी मजा आणली. बार पीपी मस्त मजा. येस आई, हाऊसफुल परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना भेटलो, मजा आली. फोन कट्स दोन्हीही कमाल होते. चेतू मस्त, मला फार आवडला तू जो आवाज लावला होतास, ज्या लहेजामध्ये तू बोललीस. सावत्या आपला तर देशी वाटण्यास माहीतच आहे, जगप्रसिद्ध आहे. मजा आली. येस, धमाकेदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, बायकोला सासरी नेण्यासाठी उतावेळी झालेला नवरा आज पुन्हा एकदा एक प्रयत्न करणार आहे. चला बघूया, आज तरी त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या इरसाल विनोद वीरांना. नाही चेते साहेब, आता तुझा हे माहेर संपलं, आता सासरी साहेब तू भया चेते जा सासरी ग. मी काय म्हणते जावे बाप. हा बोला ना. आणखी 4 दिवस राहू देन तिला इथ का हो. इथली तिथली काही लाजलूज वाटत नाही का तुम्हाला? 4 वर्ष आहे ना लग्न होईस. 4 वर्ष थांबलोय मी. 4 वर्ष थांबणं म्हणजे तट्टाबाजीचा खेळ नव्हतो ना होतो. आणि इथे तपडलेली असते ती, जेव्हा वाट चुकते ना तेव्हा येते सासरी. आता 2 महिन्यांपूर्वी आली होती ना तिथं. आली होती दारावर आली, लगेच ते फोनचा डबडा वाजलं, लगेच उलटली. मग कळलं काय तर तुमच्या गळ्यात रुपया अडकला होता म्हणे. अडकला होता का? खरंच अडकला होता. अरे खोटा बोलायची पण काही सीमा असते ना हो. मी नाही खोट बोलत. अरे काय नाटक करताय तुम्ही? हद्द झाली कशाचा? रुपया अडकायला तुम्ही काय नादान बच्च आहे का हो? नाही ते मी चिल्लर अशी करून चिल्लर मोजत होते ना, ते बोटाला नाणं चिकटलं आणि ते असं करून ढकलत गेला आतमध्ये. अरे कुणी चिल्लर असं करून मोजेल का हो? मामा आता काय बोलायचे हो? काय मी तरी काय बोलायचे? तुम्हीच बोललं पाहिजे, तुम्ही लग्न लावून दिलेले नाही. मला तर कधी कधी असं वाटतं ना, मंगळसूत्र अडकवायला तात्पुरता हिचा गळा मिळाला मला, बस बाकी या लग्नाला काही अर्थ नाही. चांगल्यासाठी तुमचं लग्न लावून दिले का काय? उगा काही बोलू नका, तोडायला येईल ती. अरे म्हातारे यायला लागा, एवढी लग्न लावली मी आजपर्यंत, पण ह्या पुरीचं लग्न लावलं पश्चाताप झालाय मला आता. करू नको वाटायला का डोक्याला, नुसत्या मिटिंगावर मिटिंगा चालले ते. म्हातारे हे बघ शेवटचं सांगतोय तुला, आता पुरीला म्हणजे इकडं बोलवायचंच नाही. आता सोडली नवऱ्यानं म्हणजे मग काय ठॉ ठॉ करीत बसायला लागली. हे बघ आता मी इथं येणार ती फक्त औषध घेऊन, असल्या फालतू गोष्टीसाठी बोलवायचंच नाही मला इकडं. कळलं का अजिबात? अरे चेतू आईला कळत नाही, तुला बी अक्कल नाही वेग. अजिबात काय बोलू नकोस, तुला का नवऱ्याकडे काय जावंच वाटत ना का? वाटतंय की मला प्रेम आहे यांच्यावर. मग घरी येऊन दाखव ना ते. आता हिचा असा आवाज आहे तरी पण माझं भलतं प्रेम आहे हिच्यावर. याच्यात हिचं कर्तृत्व नाहीये, माझं साचले पण जास्त आहे. म्हणजे कधी कधी हिची आठवण येते ना, मी मिक्सर चालू करतो आणि हळुवारपणे त्या फडक्याने मिक्सरला पुसत असतो. अरे एखादा विद्यार्थी त्याला परीक्षेतले सगळी उत्तर पाठ आहेत पण त्याला परीक्षेला बसू देते काय? मोठी शोकांची काय बसू त्याने मला परीक्षेला? काय बोलताय का कळते का तुम्हाला काय बोलताय? श्यामराव तुमच्याकडं नाही चुंबकत्वच नाही. काय नाही चुंबकत्वच नाही तुमच्याकडे? चुंबकत्व पुरुषाकडे कसलं का चुंबकत्व असलं पाहिजे. बायकून म्हणजे सोडलंच नाही पाहिजे, माहेरात पाऊल ठेवलं नाही, दुसऱ्या दिवशी रिटर्न जी एसटी पकडली पाहिजे. चुंबकत्वच पाहिजे तसं आपलं. त्याच्या आईला रडते लगा हिते नुसती तडपड 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 चालली लगा. पुरुषात जातीला बरं वाटतंय का असलं? मग ही जेव्हा अगस्त बरं दिसस का मग? मना पोऱ्या रात भर तक तक करस.
काय करस ते तक तक गालमेल होते जेवाचे ते बदामाच्या उशा आणल्या लग्नानंतर त्या फाटल्या पण वाऊ काय आली नाही सासरी काय लगाची तू तुला एक लगा किती वेळास तुला कळतच नाही का ग जरा विचार कर की लग्न कशासाठी केलंयस कशासाठी जा एकदा मग कळल बघी जाऊन काय लगा चाललंय लगा अगं चेता कसं असतंय माहितीये का लग्न असतंय की नाही ती म्हणजे दुसऱ्याचं घर असतंय की नाही त्याला सुनं सजवणं असतंय आलं का लक्षात त्या घराला जपायचं असतंय तू आता ही कोण आहे बाय सासू सासूची आई करायची आलं का लक्षात म्हणजे दोन दोन आया हा सासूला माया लावायची व्हायच प्रेम करायचं आलं का लक्षात सेवा करायची तिची कळलं ना चला आता निघा आता पेटी भरली की नाही डायरेक्ट त्या कपाटामध्ये कपडे खाली करायला घ्यायची आज थांबायचं झालं की आता एकमेकाच्या उरावच होता की आतापर्यंत जावा चला निघा निघा पडा दिसणी आता परत कधी आणणार आता तुमची बातमी आल्यावरच येणार आता ते तोंडातून निघून गेलं ते वाळीला आणणार का नाही हो नाताळाला आता आहे ना एक छोटा सांताक्लॉज आल्यावर इकडे येणार नाही ते काम करू तुम्ही या तिकडे डायरेक्ट तुम्ही या तिकडे हा नाही बाबा सगळं मी बाळंत पण हितच करणार तिच मी नाही येणार तुम्हाला खाटल्यावरून उठता येत नाही तुम्ही काय बाळंत पण करणार हो हा चल सेतू चल ना पण आता एवढ्या रात्याला कुठं मिळणार एसटी नाही मिळायची मला माहिती होते म्हणून झिपड घेऊन आलोय मी झिपड झिपड आता असं झिपड स्टार्ट करणार डायरेक्ट घरी थांबणार मध्ये कोणी आलं त्याला उडवून देईन मी अरे त्यांनी बाहेर का होतो ती एसटीने गेलं ना मध्ये सहा एसटीचे स्टँड आहेत जिथे जिथे एसटी थांबली माझा जीव नुसता घाबरा घुबरा होतो ही पळून जाते का काय अरे एक पण एसटी स्टँड सोडलं नाही जिथून ही परत आली नाही आणि त्या झिपड्याच्या पुढे चाकाच्या समोर नारळ ठेवतात ना मी नाही फोनच्या डबड्या ठेवणार आहे चक्का चूर करणार त्याच्यात त्या फोनचा थोडा प्रॉब्लेमच नको त्या फोन मुळे कडक बुंदी आहे का जरा काय उगाच बोलू नका आता म्हणली नाही ती म्हणून म्हणली ना कधी कधी येते ना म्हणून विचारलं हो नाही नाही ठीक आहे ठीक आहे चाल चाल चे तू चाल आता छोटा श्याम येणार चाल चेतू ए चेतू चल नाव नमस्कार नमस्कार थोडा वेळ घेतो तुमचा मावशी तुम्ही हा फोटो पाहिलं का याला फोटो पाहिलं साहेब पाहिलं का बघा नाही नाही साहेब नाही पाहिला नक्की नाही पाहिलं नाही नाही पाहिलं बरं चला येतो चल दाखवा बरं दाखवा नाही अगं आपल्याला जायचंय ना मी पाहिलंय साहेब तुम्ही हा फोटो पाहिलाय मी पाहिलाय हा फोटो पाहिलाय 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 काय म्हणते हा फोटो पाहिलाय साहेब तुम्ही तिघांना पाहिलाय पाहिलाय जगताप हा मी आला साक्षीदार हो ताई जरा आतो चला या आतमध्ये आतमध्ये लवकर लवकर आम्हाला जायचे जरा हो जरा थांबा ना तुमचं नाव काय श्याम श्याम अहो शामराव इकडे इकडे अहो ताई बसा इकडे ऐका ना माझं अहो काय अहो लय मोठा प्रॉब्लेम झालाय काय झालंय गावात दरोडे वाढलेत पण आरोपींना आम्ही पकडलेले पण प्रॉब्लेम होतो ना त्यांना काय ना कोण साक्षीदाराला पुढे येत नाही आणि मग ते निसटून जातात पण आता कसं झालंय ताईंनी ह्यांना ओळखलेलं आहे ताई तुम्ही आता आम्हाला माहिती द्या दोन मिनिटाचं काम आहे आणि मग तुम्ही जा हो साहेब साहेब ऐका ना त्यांना विचारा नाही तर त्यांना विचारा काय ना मला जरा जायचं थांबा थांबा एक मिनिट यो हा माणूस कोण आहे फक्त बघ जरा नाही मी मी श्याम आहे ही माझी बायको आहे ही माझी आई आहे त्या माझ्या सासूबाई आहेत आणि ते मध्यस्थ आहेत ज्यांनी आमच्या लग्न लावून दिलं साहेब ऐका ना मला हिला घेऊन धुळ्याला जायचं भलतं मोठं का पेंडिंग पडलेलं आहे हो त्याच्यासाठी जरा जायचं थांबा इकडे सरकारी काम पेंडिंग पडलेलं आहे तुम्हाला कल्पना आहे का इथं गावामध्ये आपल्या डांग्यांच्या घरावर घर पोडी झाली मग काय सांगता बारा घर पडली सात दिवसात मग काय डेंजर टोळी तुम्हाला सांगू त्यांना पकडलं आम्ही म्हणले आम्हाला त्रास झाला असं पकडायला गेलो आणि फासकर निसटून गेली ना टोळी अहो अंगाला तेल लावलं होतं ना शर्टाला धरून ओढायचं ना अहो शर्टच घालत नाही ना बुंगळे असं नाही चड्डी होती चड्डी बनियान गँग म्हणतात तीच त्या गँगला आम्ही पकडलेलं आहे कळलं का
फक्त काय ना, आम्हाला आता कोणतरी साक्षी झाला माणूस पाहिजे. साहेब ऐक ना, मला हिला घेऊन जायचे म्हणून म्हटलं की आम्हाला जरा वेळ थांबा ना तुम्ही इकडं, सरकारी काम आहे, लगेच तुम्ही मोकळे व्हाल. ताई तुम्ही जरा बघा ह्याला तुम्ही कुठं पाहिलंय. परवा रात्री पाहिलंय साहेब. बरं, परवा रात्री म्हणजे तिकडनं डांगेकडनं इकडे आले असणार ते, पुढं बोला. परवा रात्री 12 वाजता मी इकडनं बाहेर आले की नाही. ए बावळट बावळट, 12 वाजता बाहेर काय करत होती तू? काया तुमची आठवण आली म्हणून चंद्र बघायला आले तर मलाच बोलताय. मग घरी यायचं ना, घरी दाखवला असताना तुला चंद्र. नाही तर आपण गच्चीवर उभं राहिलो असतो आणि टायटॅनिकची अशी पोज मारून एकत्र चंद्र पाहिला असताना. ग अहो थांबा ना जरा इकडे, तुम्ही आमची लिंक तोडू नका. बरं एक मिनिट थांबा जरा, ताई पुढे बोला. तुम्ही 12 वाजता त्यांना पाहिलं पुढं? साहेब मी 12 वाजता बाहेर आले की नाही, अशी 4-5 माणसं कुसबुसत येत होती. तुम्ही त्यांना जवळून पाहिलं? जवळून साहेब एक असा आला की नाही समोर, मी त्याच्या डोळ्यात पाहिलं, तो गपकनी असा वळला साहेब, त्याच्या पाठीवर तीळ होता. नवरा इथं तीळ तीळ तुटतोय आणि तू लोकांच्या पाठीवरचे तीळ पाय. उघडा होता ना. मग तू घरी मी उघडा होतो ना. पाय ना माझ्या पाठीवरचा तीळ. तुझ्या पाठीवर तीळच नाहीये ना शामू. अरे तू गपनाव माय, तू 5 वर्षापर्यंत आंघोळ घातलेली आहे मला, तीळ केव्हा पण डेव्हलप होता काय? हो श्यामराव थांबा ना, इकडे आमची केस डेव्हलप होऊन राहिलेली आहे. तुमचं काय चाललंय? बघा तुम्ही सरकारी कामात व्यत्यय ना काढू. बरं का हे बघा, तुम्ही माझ्या आहे ना मिलनात व्यत्यय आणताय फक्त. काय मिलन मिलन करून राहिले? बायकोला पहिल्यांदा बघते का? नाही. तुमचीच बायको आहे ना ती? मग भाई तुम्ही पुढे सांगा काय. साहेब माझ्या असा समोर आला, मग मी त्याला मोठ्याने विचारलं कोण आहे, तो घाबरून पळाला साहेब. ताई बघा हा तिसरा फोटो आहे बघा, ह्याला ओळखता का? बघा जरा हा बघा, दिसतोय का? अरे तू ना काय भूतळाई जायस काय तर राहिनी कसली इतकी राहिनी तू? श्यामराव जरा थांबा ना, ते आठवतात ना. हा तुम्ही आठव काय झालं ह्याच्यात काय लाजण्यासारखं? बघा काय हाय की नाही साहेब, यांच्यासारखा दिसत होता असं वाटलं की वया गपकन जाऊन मिठीच मारावी. अरे काय बिन लाजीबाई आहे बाप, जेव्हा मला मिठी मारायची वेळ येते तेव्हा ते इकडे येऊन पळते तू. हो श्यामराव जरा जरा दमानं घ्या ना. बरं ताई तुमच्याकडनं आम्हाला जी माहिती मिळाली ती महत्वाची होती, खरंच तुमचे मनापासून आभार. मावशी आहे काय, तुम्हाला आता आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. ताई काय घाबरायचं कारण नाही, तुम्ही यांना इथे ओळखलं की नाही, तिकडे आपण त्यांची समोरसमोर ओळख परेड करू. मी त्यांना ओळख आणि मग झालं. आणि नाही आणि जर ओळख पटली तर तुम्हाला इथं या गावात या घरात फार नाही 2-3 महिने राहावं लागेल. 2 महिने इथे? हा कारण पुढे केस उभी राहील, मग ते जवाब द्यायला जावं लागेल, मग कोर्टाच्या फेऱ्या, तुम्हाला इथून बाहेर पडता येणार नाही गावात ना 2-3 महिने फार नाही. काय काळजी करायचं कारणच नाहीये ना, आम्ही आहोत ना. आणि कसं आहे ना, टोळी आहे ना गजाड होणं गरजेचं आहे, ले डेंजर टोळी आहे. ती अशी मोकट फिरून चालणार नाही. हो त्यांनी डांग्यांचं घर फोडलं, उद्या तुमचं घर फोडतील, तुमच्या डोक्यात काहीतरी घालतील आणि मग तुम्हाला मारलं तर? सासूबाई काही काय बोलताय? नाही तिथं तिथं फोडलं घर, उद्या यांचं फोडल मग आपलं फोडल, नको राहा तुझे तू. चालेल येऊ द्या, फक्त एक दिवस माझी बायको माझ्या सोबत येऊ द्या, त्याच्यानंतर त्यांनी माझ्या डोकं फोडून मला मारून टाकलं ना तरी चालेल. साक्षी कशाला एवढं त्रास करून घेतात? मी त्रास करून घेतोय श्यामराव, सरकारी कामात व्यत्यय नको. बरं का येऊ द्या, सरकारी कामात व्यत्यय एकदा माझी बायको माझ्या सोबत येऊ द्या ना. हे बघा नाही तर मी ना अंगाला तेल लावून चड्डीवर इकडे तिकडे फिरीन मी. श्यामराव काय जातात घ्यायचं नाही. अरे ज्यांच्या नवीन लग्न झाले ना त्यांच्या घरी जाऊन दरोडे टाकेन मी त्यांच्यावर. हा मला साधं समजू नका तुम्ही. श्यामराव जगताप यांना आतमध्ये घ्या, मला मला काय यांना टायर दाखवा, त्यांच्यावर कलमा लावा. सरकारी कामात व्यत्यय, बायकोवरती मोठ्या आवाजात भांडण करून बोललाय. हा डेसिबल पेक्षा मोठा आवाज यांचा आहे, शांततेत भंग केलेला आहे, माथे पेरू आहे, याला आतमध्ये घ्या. एक दिवस बायकोला माझ्यासोबत येऊ द्या, नंतर काय कलमा लावायची लावा ना. जगताप घेऊन चला याला. साहेब मी ना झंझावात आहे, झंझावात वादळे मी उद्ध्वस्त करून टाकीन तुम्हाला.
अशी गत झाली बघा तुमची, पण आम्हाला मात्र खूप मजा आली. झंझावात परफॉर्मन्स सद्दा. छान संकल्पना होती आणि छान सादरीकरण. समीर तुझा पण वावर छान वाटला आज याही प्रहसनात. थँक्यू सर. ओव्हरऑल उत्तम सांघिक परफॉर्मन्स. सगळ्यांची कॅरेक्टर्स मला कळली. श्याम्याच्या आईने मला थोडंसं बुचकायत पडलं की ही खानदेशी आहे का मारवाडी आहे का गुजरात. कारण आपल्याकडे काही तसं हे नसतं, म्हणजे अख्ख्या बिहारी कुटुंबाचा बाप नेपाळीत बोलतो. त्यामुळे मला असं वाटलं की एक व्हरायटी म्हणून आज खानदेशी मुलाची आई पारशी किंवा मारवाडी असेल त्या शोधात काही काही माझ्याकडनं मिस झालं, पण ते मी रिपीट आली का बघीन मी. बाकी ओव्हरऑल मजा आली. सही हिट परफॉर्मन्स होता एकदम. श्यामदादा तुम्ही या सिरीजमध्ये फारच कमाल इमोट करता असं मला वाटतं, आणि ॲज अन ऑडियन्स प्रत्येक वेळेला वी फील फॉर यू डीपली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस भारी. माझा असा एक व्हिडिओ आहे वने, तुला मी तो दाखवलाय वाला, तो मी आता लवकरच पोस्ट करेन असं वाटतंय. मजा आली गाईज. मंडळी विनोदाचे हे नवनवीन ट्रेंड जसे चालूच राहतील, पण आजच्या भागात इथे मात्र वेळ झाली आहे निरोपाची. आता आपली भेट होणार आहे उद्याच्या भागात, तुम्ही बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सह कुटुंब हसूया.